మానిటర్ మానిటర్ दोनों गड़ी पर मात्र या वेस जता मैदान वरती पंद्रह गेम गेम प्ले होते पहला चेंडू या दरमियान असणार आहे, तर मंडळ बंद करायचं आपण, बंद करा मंडळ, हॅलो हॅलो चिक बंद करा पूर्ण। बिग फाइट सामना असेल एका बाजूला मैदानावरती असणार आहे, विचार करा काकरवर संघाचा दुसऱ्या बाजूला मैदानावरती असणार आहे दौडली संघ। बिग फाइट सामना, गेम ऑन। चेंडू अब ड्राइव चेंडू घेऊन काढला, चेंडू दिदी पेष्टकावर जाऊनला एक धाव दुसऱ्या पर्यंत केलाय, ची त्याच्या वेगाने दोन धावा कंप्लीट। चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये बघतो आपण, जबरदस्त क्रिकेट, प्रेक्षक बघांचा भरपूर जल्लोष, भरपूर संघाने बॅटर केल्यात, पूर्ण तयारी मध्ये आलेत, भोंगे सुद्धा बघू शकाल तुम्ही, सातत्याने भरपूर जल्लोष, पाचवी रात्री या स्पर्धेची आणि तेवढा जल्लोष आपण बघतो या मैदानाच्या सव्वेर, भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग आहेत, कारण का दोन धावेने अक्का रूपन होतोय या वेळेस धावांचा। कवदेवी का कडवाल विपक्ष दौरली, बिग फाइट सामना असणार आहे, दोन संघांनी सुपर फोर फोर मध्ये प्रवेश केलाय, पहिला संघ आगाचा संघ दाखल झाला, त्याच्यानंतर तिसऱ्या पंचांची मागणी, चला तिसऱ्या पंचांची मागणी केली तर आपण जायचं लगेच तिसऱ्या पंच मैदानाच्या आतमध्ये, किक फास्ट लगेच जायचं आपण तिसरे पंच, जास्त विलंब तुम्ही करू नका, जर सरकार करा आपण लवकरात लवकर तिसऱ्या पंचाने जायचं मैदानाच्या आतमध्ये लवकर, चला आयोजकाने विनंती असेल की लगेच जायचंय आपण, चला जरा वे कमी कैसे लोक लोक समझ स्पीडअप करा, गेम प्ले होते निलेश चेंडू ऑन साइड वापर, लॉन्ग 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 वे लॉन्ग ऑन जो क्लियर करते, पहला दमदार षटकार, गुड शॉट। पहिला दमदार षटकार तो दरम्यान मैदानावरती बॅट साफ केला किशोर मडवी, स्वतः संघाने काय मात्र यावेळेस बॅट साफ केला, दमदार षटकार दाखवलाय, संख्या सहा नी येईल, नऊ संख्या दमदार बालकावरती आठ डावा, पहिलं पिवन षटक मार्गाचा असताना दमदार आगाच केला, मात्र यावेळेस षटक क्रमांक पहिलं फेकते निलेशचा वापर दौडली संघाकडनं, दौडली विपक्ष काकडवाल असा बिग फाईट सामना, गवती काकडवाल विपक्ष दौडली असा सामना, षटकार दाखवला पहिला या दरम्यान किशोर मडवीने बॅट साफ केला, जबरदस्त क्रिकेट आपला तोंडपर्यंतची दाखवतो किशोर, गीत गेले तर सातत्याने दबाव प्रेशरांचा प्रयत्न, जास्त जास्त क्लोज क्षेत्ररक्षण सीलमध्ये या दरम्यान तैनात केलाय, म्हणजे की नाचेंडू स्ट्रॉंग अपील केली पायचीची, अपील मध्ये भरपूर उत्साह होता, माझा पंचामा सांगतायत लेग बाय शिदाब असेल, लाइन्थ लेन आणि हाईट फॅक्टर या तीन गोष्टींचा विचार सातत्याने मध्ये केला जातोय लेग बी साठी,
अजून एक धाव येते धावसंख्या दमन धापलकावरती येत जातापर्यंत नऊ धावा सामना बघतो मैदानावरती बाजूला तॉडलेस संघ तर दुसरी बाजूला गावती काकडवाला संघ असल्यामुळे बघतोय जे गोल प्रसन्न दौरली विपक्ष गावदी वेग आकारला सामना बघतोय दोन चांगले संघ आमने समजा बंद वेग कमी घ्या पण सामना स्पीड अप करा तुम्ही जास्त वेग घेऊ नका सामना आपण लवकरात लवकर सुरू ठेवायचा आहे प्लीज नऊ धावा धापलकावर त्यापर्यंत येत आहेत अतिशय चांगल्या प्रकारचा क्रिकेट बघतोय दोन अंकाचे फलंदाज महेश एका बाजूला महेश मडवी तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती किशोर मडवी आहेत दोन चांगले खेळाडू काकडवर संघाचे मसगना चेंडू उसके बाद विकेट फक्त जीवन असल मानते दिशा दिली चेंडू दिशा रक्षक येतात चेंडूची फील्ड करतील तोपर्यंत चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये दोन धावा कंप्लीट कैलेशवशी साहिल फुलवरे यांच्याकडनं पारितोषिक गेल्या मध्ये असणारे जर विकेट शेट्रिक संपादन केलं तर हॅट्रिक मध्ये कोणते हॅट्रिक संपादन केलं तर रोख रक्कम 3000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल त्यामुळे धावा येत्या धापलकावरती 11 धावा निलेश सिगिना चेंडू ऑन साईडला बोल घेत क्षेत्ररक्षण डायरेक्ट गिटचा प्रयत्न होता सिगी सिंगल कंप्लीट चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन दोघांमध्ये आधीच विचार केलं तर यावेळेस कॉल केला एक धाव बनती आहे एक धाव घ्यायची आहे तोपर्यंत सिगी सिंगल कंप्लीट धावसंख्या अजून एक नाही येईल धावसंख्या धापक डबल फिगर मध्ये येत आहेत दरम्यान 12 धावा धापलकावरती षटक क्रमांक मार्गस्थ असताना यावेळेस पहिले पिवनचं निलेशचा वापर केला जातो या पहिल्या पिवन षटकामध्ये जिगुलबा रमेश वारेंगे पालेगावचे तुमच्या बाईकची चावी आमच्याकडे आमच्या आयोजकांकडे आहे राजेश बोरेकडे तुम्ही कुठे असाल तर चावी आपण घेऊन जा त्यांच्याकडनं पालेगावचे तुमचे मित्र बाईकची चावी हरवली ते चावी आमच्यापर्यंत पोहोचले माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचला असेल तर तुम्ही लवकर तुम्ही तुमची चावी घेऊन जा राजेशकडनं धावसंख्या दरम्यान धापालकावरती अजून एक नेल 12 धावा धापलकावरती येत आहेत निलेशचा वापर या पहिल्या पिमुख षटकाला किशोर मडवी हा चेंडू चपड्याने घेऊन काढला आहे चेंडू फक्त सन्मान तोपर्यंत डायरेक्ट हिट केला गेला आहे अजून एक धाव येते चांगल्या प्रकारचं क्रिकेट पहिलं वाजवी षटक संपलाय आता पहिल्या षटकाचा क्रिकेट संपतो धावसंख्या दरम्यान धापलकावरती येत आहेत आतापर्यंत 13 धावा धापलकावरती षटक क्रमांक संपलाय पहिल्या पिवनचा तर जरा बंद वेग कमी घ्या दौडली संघाबद्दल सामना स्पीडअप करायचंय पण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय तुम्ही जास्त वेग घेऊ नका गेम लवकरात लवकर प्लेन लवकरात लवकर म्हणा गेम प्ले करू धावा धापालकावरती येतात विचार जर केला जरा तब्बल 13 धावा धापालकावरती षटक क्रमांक मार्ग पहिले पिवन षटक संपल्या सर्कल पाबंदी संपले सामना फक्त 4 षटकाचा असेल याच्या दखल घ्या पाचवी रात्र आणि अंतिम रात्र या स्पर्धेची मेगाबाईंचा सामना पाहायला भेटेल आजच्या रात्रीमध्ये भरपूर संख्येने तारका प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौफेर तेवढेच संख्येने आमच्या मान्यवर आमच्या वास्तव्यावरती आहेत तुम्हाला विश्वासाचा वापर केला जाईल या दुसऱ्या षटकामध्ये दौडली संघ तुम्ही जास्त वेग येत आहे हृदय तुम्ही जास्त वेग घेऊ नका प्लीज मग स्ट्रिक्टली वॉर्निंग असेल तुम्ही जास्त वेग घेऊ नका मी सामना लवकर लवकर स्पीडअप करायचंय धावा धापालकावरती दरम्यान आतापर्यंत 13 धावा धापालकावरती विश्वासचा वापर केला जाईल चेंडू ऑन साईडला घेऊन काढला या फिल्ड सिलेक्शन जवळ क्षेत्र शकून नाहीये मी पंचांच्या इशाऱ्याची वाट बघू चिर वन बॉन्स फरार दमदार चौकार दबाजून 4 ने येतील धावसंख्या धापलकावर येतापर्यंत येतात दरम्यान 17 धावा मात्र किशोर 17 धावा स्कोर मधून 70 माफ करा
17 धावा धा पालक वरती चांगल्या प्रकारचं क्रिकेट किशोर मडमिनी बॅट साहेब स्कोर स्वतः संघ नायक आहेत. यावेळेस त्याच अनुषंगाने चांगल्या प्रकारचं क्रिकेट 17 धावा धा पालक वरती पहिल्या चेंडूवरती दरम्यान स्वागत केले. विश्वास षटकाराने आघात केलाय. धावसंख्या 6 ने येते. सो तुम्ही जास्त वेग घेऊ नका. तर समजा जर सेटअप करायचं आहे 2 पंच फक्त उभे नका राहू, आपण स्ट्रिक्टली वॉर्निंग करा. विश्वास वन्स अगेन स्ट्रॉंग अपील. अपील मध्ये भरपूर उत्साह आत्मविश्वास अजिबात नव्हता. तर वापसी केली आहे, कमबॅक केलं विश्वासने. षटकार्धामध्ये चौकार दाखवला होता किशोर मडबेने, त्याच्यानंतर वापसी होती. स्कोर मधून 17 विदाउट लॉस बना गवदीवी काकडवाल संघ. गवदीवी काकडवाल विपक्ष आपण सामना होते मैदानवरती. या दरम्यान दौरली सामना, बिग फाईट सामना, अतिशय चांगल्या प्रकारचा क्रिकेट जर पाहायला भेटेल आजच्या 5व्या रात्रीमध्ये अंतिम रात्री या स्पर्धेची. चेंडू ऑन साईडला घेऊन काढला शिवर जातो. दरम्यान लॉंग ऑन झोनला चेंडूची फील्ड होईल. फेकी चांगली येतो तोपर्यंत फक्त सिंगल. संख्या अजून 1 ने येते. दरम्यान 18 धावा धापालकावरती षट क्रमांक मार्ग असताना दुसरा विश्वासचा वापर. या दरम्यान दौडले संघाच्या माध्यमातून केला जातोय. दौडले विपक्ष काकडवाल असा सामना. दोन चांगले संघ आमने सामने असताना तेवढंच चांगला क्रिकेट. आमचे साहिल फुलवरे यांच्याकडनं विकेट शॅट्रिक साठी, कलेसवाशी साहिल फुलवरे यांच्याकडनं विकेट शॅट्रिक रोख रक्कम मात्र 3000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. चला जरा वेग कमी घ्यायचे, त्यामुळे आपण सुरू करा लगेच. धावा धापालकावर दरम्यान आतापर्यंत येत आहेत 18 धावा. विश्वास चेंडू रिवर्स मध्ये घ्यायचा प्रयत्न. पुन्हा स्ट्रॉंग अपील, प्रत्येक चेंडू वरती अपील केला जातोय. मात्र यावेळेस तेवढे चांगले आमचे पंच वसंत जाधव, आमचे पंच मेन पंच आमचे वसंत जाधव आहेत. त्याच्या स्वेलेक्ष पंच किरण जाधव, दोन मात्र तेवढे चांगले खेळाडू होते. मात्र या दरम्यान पंचांच्या भूमिकेमध्ये विश्वास चेंडू ऑन साईडला घेऊन काढला आहे महेशने. क्षेत्ररक्षक येतील, चेंडूची फील्ड होती तोपर्यंत. फेकी चांगली, अचूक फेकी. क्षेत्ररक्षक होते दरम्यान निलेश, चांगलं क्षेत्ररक्षण. कारण पहिली षटक निलेशने फेकले होता तो निलेश. मात्र या दरम्यान लॉंगांजमधून बॅटलिंग करतोय. 30 गिरीच्या बाहेर, धावसंख्या अजून 1 ने येते. 19 धावा धापालकावरती अच्छा रात्रीतील तिसरा सामना. 2 सामने बघितले मात्र सुपर 4 मध्ये प्रवेश केला वाकलन संघाने. त्याच्या पाठोपाठ मात्र सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय भिवंडी विभागातील सरवली संघाने. या दरम्यान आजच्या रात्रीतील सामना अतिशय आपण महत्वाचा बघतो. तिसरा सामना या आजच्या रात्रीतील. विश्वास दरम्यान लोवर फुट होता ऑन साईडला घेऊन काढायला विकेट चुन जातोय. थोडं चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी थोडीशी चुकीची, बॅकअप तेवढं चांगलं. जगदीश येतो बॅकअप साठी तोपर्यंत फक्त सिंगल. स्कोर मोजून 2-0. 20 धावा 20 धावीची भागीदारी होती आणि 20 धावा सांघिक धावसंख्या धापालकावरती 20 धावा येतात. चांगल्या प्रकारचं क्रिकेट या दरम्यान चांगल्या प्रकारची सुरुवात मैदानावरती केली गेली आहे काकडवाल संघाने. षटक क्रमांक दरम्यान संपल्या गेल्या मैदानावरती. ज्यावेळेस दुसरं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च की निलेशने 13 आणि त्याच्यानंतर 7 धावा खर्च केला विश्वास फुलवरेने. या दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धापालकावरती 20 धावा. डिन्स ब्रेक. करायचं आपण जर लवकर लवकर क्षेत्रक्षण लावून घ्या. षटक क्रमांक दुसरं संपलं गेलं, 2 षटक संपतायत. दरम्यान धावा धापालकावरती आतापर्यंत विचारत गेलं तर 20 धावा धापालकावरती अजूनही 12 चेंडू शिल्लक असतील. अजूनही तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करेल. अजूनही आघाडीचे 2 चांगले खेळाडू आहेत, किशोर मडवी एका बाजूला, दुसऱ्या बाजूला महेश मडवी आहेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला भेटेल. गवदीवी काकड विपक्ष जयगुरु क्रिकेट संघ तोरली असा सामना मैदानामध्ये आपण बघतोय. बिग फाईट सामना,
गोलंदाज धनाजी टोकरे, धनाजी टोकरेचा वापर मध्ये यावेस केला तो दादा आपण दौडली संघ जरा वेग कमी घ्या, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण डाऊन घ्यायचे, सामना पण स्पीड अप करा. स्ट्रायकरला किशोर मडवी आहेत. धनाजी टोकरे हा चेंडू स्ट्रॉंग अपील केली, भरपूर स्ट्रॉंग अपील केली, तोपर्यंत मात्र ओव्हरथ्रो होतोय, चुका करतोय मैदानावरती जयगोलबा दौडली संघ. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट, लेग बायची धावा असेल, लेग बायच्या दोन धावा आहेत, धावसंख्या अजून दोन येईल. धावा धापालक्यावरती आतापर्यंत 22 धावा. पहिल्या चेंडूवरती धनाजीच्या दोन धावा आहेत, स्ट्रॉंग अपील केला होता. आता 25 साठी हाईट लाईन आणि लेग मित्र लाईन लेग मध्ये यायचं. मित्र तीन गोष्टींचा विचार सातत्याने केला जातो, लाईन लेग आणि हाईट फॅक्टर या तिघांचा सातत्याने. मात्र जर एकत्र मेळ झाला तेव्हा मात्र फलंदाज बाद असतो. हा चेंडू फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक जज करतात, चुकणार नाही फलंदाज बाद. बिग विकेट काकर संघात, संघनायक मैदानाच्या बाहेर किशोर मडवी बॅक टू पवेलियन. नवीन पंधरा जितू पाटील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज लवकर बढती होती. या दरम्यान स्वतःची मात्र यावेळेस गुणवत्ता साजर करण्यासाठी मध्ये एक चांगला मात्र यावेळेस या क्षणाला चांगला क्रिकेट दाखवला जितू पाटील. सध्या ही जागा मात्र हा तिसरा क्रमांक भरपूर महत्वाचा असतो, कारण तिसऱ्या क्रमांकावरती भरपूर जिम्मेदारी भरपूर जबाबदारी असते. मात्र यावेळेस हा तिसरा क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या मध्ये जितू पाटील. स्ट्रायकरला महेश मडवी आहेत. चला आपण जरा वेग कमी गप समजा, लवकर 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 स्पीडअप करायचे. तिसऱ्या क्रमांक तिसरे मार्गच असताना धनाजीचा वापर, राईट अप ओव्हर द विकेट गुंदाजी करतोय. स्ट्रायकरला महेश मडवी आहेत, आघाडीचे फलंदाज, आघाडीचे फलंदाज स्वतः मध्ये संघनायक मैदानाच्या बाहेर आहेत. किशोर मडवी बाद झालाय. स्ट्रायकरला महेश मडवी आहेत. धनाजी टोकरे चेंडू दरम्यान ब्लॉकला फेकला गेलाय, थोडासा बाळांचा वापर, चेंडू ऑफ ड्राईव्हच्या मधून येतोय डिपेस्टकावर झोनला. तोपर्यंत दोन धावा कंप्लीट, चांगला कॉम्बिनेशन, दोघांना धावसंख्या अजून दोन येईल. स्कोर मोजून 24, लॉस ऑफ वन विकेट्स. परम गावदेवी काकडवाल संघ जय गोलबा दौरली, विपक्ष गावदेवी काकडवाल. बिग फाईट सामना दोन मलंगड विभागातील दोन दादा संघ आमने सामने असणार. आपला क्रिकेट अतिशय चांगल्या प्रकारचं क्रिकेट पाहायला भेटेल. 24 धावा धापालक्यावरती आतापर्यंत येत आहेत. षट क्रमांक मार्गस्थ असताना या दरम्यान तिसरं धनाजी टोकरेचा वापर. या दरम्यान जय गोलबा दौरली संघाच्या माध्यमातून दोन चांगले संघ, मात्र या दरम्यान आपल्याच विभागातील दोन चांगले संघ असताना आपल्याला चांगल्या प्रकारचा क्रिकेट पाहायला भेटतोय. धावा धापालक्यावरती 24 येत आहेत. धनाजी टोकरीचा वापर. स्ट्रायकरला मात्र आघाडीचे फलंदाज अजूनही सज्ज होत आहेत. शफल झाले होते, दरम्यान मिस टायमिंग शॉट. क्षेत्ररक्षक जगकडे विश्वास जज करतात, चुकणार नाही फलंदाज बाद. महेश मडवी बॅक टू पवेलियन, अजून एक विकेटचं पतन दुसऱ्या झटक्या मैदानावरती गावदेवी काकडवाल संघाला. यापुढील सामना सर वसर विपक्ष बाल असा सामना असेल. अच्छा रात्री ती चौथा सामना कालच्या रात्रीमध्ये दोन्ही संघांनी सुपर 8 मध्ये प्रवेश केला होता. तर वसर संघाचा संघनायक आपण यायचे, तर दुसऱ्या बाजूला बाल संघाचा संघनायक सोमनाथ राणे, तर वसर संघाचा संघनायक ज्ञानेश्वर वाहिले. सर आपण घ्यायला गेस नाणेबिकीसाठी अजिबात विलंब नकोय, लवकरात लवकर संपर्क साधा आमच्या व्यासपीठाशी. नानाजी हा चेंडू लेवर फुलटो स्पॅड वरती आदळला आहे. पुन्हा एकदा बघितलं गेलं तर आपण बघतो स्ट्रॉंग अपील केली जाते, पर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव मात्र दरम्यान कंप्लीट होतीये. अजून दोन धावेने मात्र दरम्यान रन आउट पण नाही. इथे नको इथे नको इथे नको
तर धावा धापल कवरती या दरम्यान फिल्डिंग असतील तर तुम्हाला मी सांगू, तर मनोज मैदानाच्या बाहेर नका, तुम्ही मनोज मैदानाच्या बाहेर तुम्ही येऊ नका, कारण का सामना सुरू आहे. आजच आमच्या मानराच्या मध्ये स्पर्धा कव्हर केली होती, पूर्ण संघ मैदानाच्या बाहेर आला होता तर पॅलेंटी दिली गेली होती. कोणताही खेळाडू मैदानाच्या बाहेर येणार नाही, पॅलेंटी दिली गेली गेली होती. बघितलं गेलं तर बुरदुल संघाला तर खेळाडू एकही मैदानाच्या बाहेर येणार नाहीये, तुम्ही आधी विचारपूस करा. चला मग गेम प्ले करू. धनाजी सिग्ना चेंडू ऑन साइड ला मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि संपर्क येतोपर्यंत मात्र यावेळेस फ्रंट लाईन चा विचार करतील. लाईन चुकीची आहे, चेंडू डाव्या स्टिकच्या बाहेर जातोय. जल्लोष भरपूर आहे, कारण का दोन्ही संघाच्या पाठीला किती पुढे संख्येने सामना एन्जॉय करतायत. सामना अतिशय महत्वाचा, कारण का दोन चांगले संघ आमने सामने सामना क्रिकेट अतिशय चांगल्या प्रकारचं. हा चेंडू ऑन साईड माझा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅट संपर्क तेवढा येत नाहीये, तोपर्यंत सिंगल येते. षटक क्रमांक दरम्यान संपला गेला, विचार जर केला तर दुसरं दोन या दरम्यान तिसरं षटक संपलंय. धावा धापालक्यावरती येत आहेत, विचार जर केला तर एकूण 28 धावा धापालक्यावरती. तसं आपण जर वेग कमी घ्या, सामना आपण स्पीडअप करा. 28 धावा धापालक्यावरती येत आहेत, षटक क्रमांक संपला गेला, तिसरं अंतिम षटक असेल. अंतिम षटक अजूनही शिल्लक असेल या सत्रात आम्ही बघतो खेळाचं पहिलं सत्र. 28 जावा आत्तापर्यंत धापालक्यावरती येत आहेत, अजूनही मात्र सहा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सहा चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावसंख्येमधून प्रयत्न असेल. एका बाजूला जीतू पाटील, दुसऱ्या बाजूला मैदानावरती फलंदाज उत्तम. उत्तम मडवी फलंदाजपर्यंत जीतू, जर आपण जर वे कमी घ्या आणि सामना आपण सुरू करायचा. यावेळेस अंतिम षटक गोलंदाज जगदीश असेल, जगदीश रसल हरीश सर्वी काकडे यांच्याकडनं पारितोषिक आलाय. प्रत्येक शर्कर आणि चौकरसाठी 500 रुपये पारितोषिक, पैसे आपण आपल्याकडे जमा ठेवा. हरीश सर्वी यांच्याकडनं मात्र पारितोषिक आलाय प्रत्येक शर्करसाठी. हा चेंडू स्वीर येतोय तर प्लीज तुम्ही पैसे लावा, पण तुमचं कॅश पे तुमच्याकडे जमा ठेवा. तुमचं कॅश पे आमच्या आमच्या आमच्याकडे आम्ही घेऊ नाही, तर गेल्यावरती जिम्मेदार तिथे कोणी नसेल, तर प्लीज तुम्ही पैशाला वारकत नाही, आम्ही तुमचं कॅश पे इथे घेऊ नाही. तुमचं जरा शिरकत चौकात जर लागली तर आमच्याकडे जमा करा, आम्ही देऊ. तर अंतिम शर्क जगदीश असेल. दरम्यान कुलवटेचा फेकला ऑन साईड, चेंडू घेऊन काढलाय, चित्रक्षक येतात, चेंडूची फील्ड फेक होते, मध्ये दोन धावाचा कॉल केलाय, फेक येते तोपर्यंत चित्रच्या वेगाने दोन धावा कम्प्लीट. चांगलं कॉम्बिनेशन दोघांमध्ये होतोय, एका बाजूला उत्तम मडवी येत तर दुसऱ्या बाजूला जितू पाटील. धावसंख्या अजून दोन येते, धावसंख्या आतापर्यंत येत आहेत 31 धावा. आघाडीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर आहेत, किशोर मडवी बाद झालाय आणि त्याच्या नंतर बघितलं गेलं तर आपण महेश बाद झालाय. जितू पाटील आणि मैदानामध्ये उत्तम मडवी या दोघांना मात्र इतनं चांगलं टार्गेट जर सेट केलं तर आपल्याला सामना अतिशय चांगल्या प्रकारचा पाहिजे. आजची रात्र आपण बघतोय अतिशय चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण बघितलं चार रात्रीमध्ये, तर आजची पाचवी रात्र अंतिम रात्र या स्पर्धेची आणि भरपूर संख्येने आमचा लाडका प्रेक्षक वर्ग यावेळेस मैदानाच्या चौफेरा आहे. तर तमाम क्रिकेट प्रेक्षकांचं पुन्हा एकदा खूप स्वागत असेल. त्याच्यानंतर जे युट्यूबच्या माध्यम आम्हाला ऐकतात त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत मी आभार व्यक्त करू. सध्या त्यांनी आम्हाला भरपूर प्रेम दिला. जगदीश जगदीशचा वापर या अंतिम षटकामध्ये, स्ट्रायकरला जितू पाटील आहेत. चेंडू ब्लॉकला फेकला गेला, चेंडू ऑन साईडला घेऊन करत आहेत क्षेत्रक्षक, तिची वेगाने तो बद्दल खराब क्षेत्रक्षण थोडस दाखवतो. तोपर्यंत अजून या
दोन धावा येतात सिंगल डबल जास्तीत जास्त महत्व दिले सिंगल डबल माध्यमातून वाटचाल करतो मैदानावरती यावेळेस गावदेवी काकरवल संघ दुसरे बाजूर जय गोलोबा क्रिकेट संघ द्वारली तर एका बाजूला गावदेवी क्रिकेट संघ काकरवल बिग फाइट सामना दोन चांगले संघ मलंगर विभागातील आपण बघतोय आमने सामने असताना क्रिकेट अतिशय चांगल्या प्रकारे आपण यावेळेस एन्जॉय करतोय या अंतिम टप्प्यामध्ये या स्पर्धेच्या जगदीश हा चेंडू दरम्यान ऑफ ड्राइव्ह मध्ये घुंगार लाय क्षेत्ररक्षक येतो डिपेक्षकावर झोन मधून तोपर्यंत फक्त सिंगल फेकी चांगली आहे फक्त सिंगल येते अजून एक नियेल स्कोर मोजन 34 लॉस ऑफ टू विकेट्स 34 धावा बलकावरती येत आहेत सामना बघतो मैदानावरती गावदेवी काकर विपक्ष जय गोलोबा द्वारली या दोन संघांमध्ये आजची पाचवी रात्र आणि तिसरा सामना या आजच्या रात्रीमधील दोन संघांनी टॉप फोर मध्ये प्रवेश केलाय पहिला सामना जिंकला अगाथन संघाने आणि दुसरा सामना जिंकला मैदानावरती सरवली संघाने यापुढे सामना असणार आहे या दरम्यान सुपर एट मधला शेवटचा सामना असेल बाल विपक्ष गावदेवी वसार चेंडू अनसाईडला प्रयत्न केलाय तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न होता फलंदाज बाद विकेटचे बदन जितू पाटील मैदानाच्या बाहेर तिसरा झटका गावदेवी काकडवाल संघाला रोडवरती कोणी प्लीज गाड्या आपण पार्किंग करू नका तुम्हाला पार्किंगची व्यवस्था बाजूला मैदान पूर्णपणे मुकलं असेल तिथे भरपूर जागा आहे प्लीज विनंती असेल माझ्या प्रेक्षक वर्गांना केली आपण गाड्या रस्त्यावरती गाडी प्लीज आपण पार्क करू नका पार्किंग करू नका बाजूला पूर्णपणे मैदान खाली आहे त्या मैदान तुम्ही जाऊन तुमची गाडी आरामात तिथे पार्क करा कोणत्या प्रकारचा व्यक्त आणण्याचा प्रयत्न करू नका प्लीज कारण की तुम्ही गाड्या जेवढे रस्त्यावरती राहतो तर मेन रोड येतो हवे पण तो गाड्या प्लीज थोडासा साईडला लावण्याचा प्रयत्न करा तुम्हाला फक्त विनंती असेल तर धावा धापालकावरती येतात आतापर्यंत 34 धावा धापालकावरती शोध क्रमांक अंतिम मार्गस्थ असताना या डेट ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावसंख्या प्रयत्न असायला पाहिजे होता एका बाजूला गावदेवी यावेळेस काकडवल संघात दुसऱ्या बाजूला जय गोलबा दौडली संघ त्याने रोखून ठेवण्याचं काम करतोय जगदीशचं अंतिम षडक या अंतिम षडक मध्ये अजूनही मोठा फटका एकही येत नाहीये सातत्याने विकेट टेकीत म्हणजे दाखवले आतापर्यंत मैदानावरती जगदीशने स्ट्रायकरला उत्तम मडवी येत फलंदाज चेंडू ऑन साइड ला गुंगारला गॅप शॉट सिलेक्शन नो चान्स फिल्डर चेंडू वन बाउंस फरार दमदार चौकार दरम्यान धावा धापलक्यावरती अजून चार ने येत आहेत 38 धावा सगळ्यांना चेंडू उत्तम साठी चेंज ऑफ फेस गतीमध्ये मिश्रण कीपर बीट झालाय तोपर्यंत धाव फक्त आणि फक्त एकच येते खेळाच दरम्यान सत्र संपलाय पहिल्या सत्राचा खेळ संपलाय धावा धापलक्यावरती दरम्यान येत आहेत विचार जर केला तर 39 धावा धापलक्यावरती तर 40 धावेची गरज असणारे सामना जिंकण्यासाठी प्रतिषटकामागे 10.00 सरासरी गाठायचे सामना जिंकण्यासाठी मैदानावरती जय गोलबा क्रिकेट संघ दौरली संघाला चला यापुढे सामना असणार आहे बाल विपक्ष गावदेवी वसार सर गावदेवी वसार दिशेने तरी बाजूला बाल संघात संघ नाही दोन्ही मात्र तर नाणेबेकी सर कौल करतील आमचे निलेश मात्रेने विनंती करतोय मी निलेश मात्रे यांच्या शुभ आमचे चिंचवीचे निलेश मात्रे हे चांगले कार्यकर्ते युवा नेतो त्यांच्या शुभ असते सुपर एट मधला शेवटचा सामना गावदेवी वसार विपक्ष बाल एका बाजूला असतील ज्ञानेश्वर वाली दुसऱ्या बाजूला असतील सोमनाथ राणे नाणेबेकीचा कौल प्रथम जिंकला या दरम्यान बाल संघाने तर निर्णय असेल आपला क्षेत्ररक्षण तर फलंदाजी असणार या दरम्यान दोन्ही दोघांनी संघाला खूप शुभेच्छा बेस्ट ऑफ लक बाजूला असेल गावदेवी वसार संघ तर दुसऱ्या बाजूला असणारे बाल संघ तर दरम्यान जिंकण्यासाठी विचार जर केला तर 40 धावांची गरज आहे आमचा स्पेल त्याचा संपतोय आम्ही तर तुम्ही ऐकत राहा बघत स्पर्धा भरपूर अतिशय महत्वाचा असणार आहे हा सामना खूप महत्वाचा आहे दोन चांगले संघ आमने सामने आहेत एका बाजूला 39 धावा धापालकावरती येत आहेत तर 40 धावांची गरज आहे तुम्ही ऐका खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कोणता संघ
सुपर फोर मध्ये प्रवेश केलेले जर प्रत्येक क्षेत्रात ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये मॅक्रो वरती योगेश मडवी थैंक यू सो मच राहुल तर आलेल्या सर्व तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मैदानावरती अतिशय मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात सुनील क्रिकेट संघ नेवाली पाडा आयोजित स्वर्गीय अनंत शेठ गवली स्मृती चषक 2017 चं पर्व अंतिम टप्प्यामध्ये पाहायला भेटत आहे आपण पाहतो अतिशय मोठी स्पर्धा आम्हाला पाहायला भेटली सातत्याने अतिशय चांगलं क्रिकेट आमच्या मैदानामध्ये पाहायला भेटलं आमच्या मान्यवरांची उपस्थिती सातत्याने मंचामध्ये पाहायला भेटली अपाट संख्येनं प्रेक्षक वर्ग आम्हाला पाहायला भेटतात जणू काही क्रिकेटची पंढरी जणू काही क्रिकेटची जत्रा क्रिकेटचं महोत्सव आणि क्रिकेटचं वातावरण आलेल्या सर्व तमाम लाडक्याकडे मिष्कांचं मेगा फेस्टिवल मध्ये सहर्ष स्वागत आहे मेगा फेस्टिवल मेगा साम मेगा पाण्याचा दिवस आपण पाहतो मैदानापती कोण मेगा पाण्यामध्ये असणारा कोण सेमी पाण्यामध्ये असणारा आतापर्यंत दोन संघ सेमी पाण्यामध्ये प्रवेश केला एका बाजूला अगस्त संघ दुसऱ्या बाजूला सरबली संघ ज्यांना सेमी पाण्यामध्ये प्रवेश केला हा तिसरा सामना मैदानावरती पाहायला भेटतोय एका बाजूला आपण पाहतोय वाल संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी काकडबाज संघ ज्या काकडबाज संघाने पतन द्वारली सॉरी द्वारली संघ आणि काकडबाज संघ असा बिग फाईट सामना याच्यानंतर द्वारली बाल विपक्ष सामना असेल वसार या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच अतिशय मोठा सामना मग हा सामना आपण पाहतोय मैदानावरती अतिशय मोठा बिग पॅट सामना दोन संघ द्वारली विपक्ष काकडबाल असा बिग पॅट सामना दोन संघ या ठिकाणी पाहायला भेटतात फर्स्ट सेक्शन मध्ये पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना या ठिकाणी धाबा बनवल्यात एकूण धाबा झाल्यात 39 आणि 40 धाबेचं आव्हान सन्माननीय राजेश पाटील यांचं देखील तसेच राजेंद्र डोंगरे यांचं देखील अडकी सुगम आगमन होत आहे त्यांचं देखील आपण स्वागत करूया साहेब आपलं स्वागत आहे मोस्ट वेलकम आपलं स्वागत आहे सर्वांचं मेगा फेस्टिवल मध्ये आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतात त्यांचं देखील मी मनापासून स्वागत कराल स्पर्धा पार पडली आपल्या या विभागामध्ये सर्वात मोठी नाईट स्पर्धा आज या मैदानामध्ये पाहायला भेटत आहे सुनील क्रिकेट संघ नेवाली पाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने ही सर्वात मोठी नाईटची स्पर्धा या मलंगड परिसरामध्ये पाहायला भेटत आहे मलंगड परिसरातील क्रिकेट प्रेमी या मैदानामध्ये आल्यात क्रिकेट मध्ये असलेलं त्यांचं प्रेम आज मला इथे पाहायला भेटलंय आम्ही जेव्हा जेव्हा नाईट स्पर्धा नक्कीच पार करतो तेव्हा एवढे प्रेक्षक आम्हाला कुठल्या नाईट स्पर्धेमध्ये पाहायला भेटत नाही खास करून त्या प्रेक्षकांचं मी आभार व्यक्त कराल अतिशय अपाट संख्येनं प्रेक्षक वर्ग जनसागर मैदानाच्या चार बाजूला पाहायला भेटतोय सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सामना सुरू होत आहे दोन्ही संघाला शुभेच्छा विश ऑल द बेस्ट फॉर द कॅप्टन शो द गुड क्रिकेट शो द क्वालिटी क्रिकेट दोन्ही संघाला शुभेच्छा गेमान 40 धावांचं लक्ष मैदानावरती पहिला चेंडू अतिशय चांगला कोलबट टप्प्याचा चेंडू बटमांचा वापर केला कुठल्याही प्रकारची धाम नाही एका बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी काकडबाज संघाचे पाठीडक आहेत आणि दुसऱ्या बाजूला द्वारली संघाचे पाठीडक मैदानावरती आहेत दोन्ही संघाचे पाठीडक आहे तेवढ्याच संख्येने मैदानावरती आहेत एकाच चौकार एकाच षटकार एकाच विकेट प्रेक्षकांचा जल्लोष या ठिकाणी पाहायला भेटत आहे आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत कराल आपण पाहतो 40 धावांचं लक्ष्य प्रत्येक षटकामध्ये 10.00 ही सरासरी गाठायची आहे दरम्यान हेमंत फुलेर आहेत माजी सरपंच द्वारली यांना भिंती असेल आपण मंचापती या मोठा फटका करण्याचा प्रयत्न बसलाय ऑन साइड च्या रिझल्ट मध्ये शॉर्ट चं सिलेक्शन दाखवलंय मात्र आपण पाहतोय इकडे पाहायला भेटतोय फुटबॉलचा वापर फलंदाज करत नाही या जागेवरून करण्याचा प्रयत्न तसा या ठिकाणी पोचला जातोय विश्वास आणि मनोज ही सलामी जोडी मैदानावरती या सन्माननीय रामशेट यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं आमचे उद्योजक त्यांचं देखील स्वागत आहे या आपण मंचामध्ये आपलं स्वागत आहे दोन चूड सलग किशोरनं नेता फेकले आत्ताचा चेंडू हलक्या हातानं क्लिक केलाय कबर पॉइंट रिझर्व मध्ये फक्त सिंगल तिसऱ्या धाबेवरती आगाज केला तिसऱ्या धाबेवरती अकाउंटला ओपन केला आणि तिसऱ्या चेंडूवरती खात खुलं केलं या संघानं 40 धाबेचा पल्ला गाडायचा 40 धाबेचा पल्ला गाठताना मात्र आपण पाहतो संघर्षमय क्रिकेट या दोन्ही संघाला करावा लागेल कारण दोन्ही संघ मलंगड परिसरातील नामवंत आणि बलाढ्य संघ आहेत खऱ्या अर्थाने आपण पाहतो मैदानावरती दोन्ही संघ मजबूत संघ आहेत अतिशय मोठी लढाई या मैदानावरती पाहायला भेटत आहे जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास
सिंहासन मेहनतीची पराकाष्ठा या तिकडी संगमाच्या आधारे सामना रणतोडून संघामध्ये अस्तित्वाचा अस्तित्व कोण टिकावेल अस्तित्व कोण गमावेल 40 धावेचा पल्ला गाठताना धावपळकाबती धावाल्यात फक्त एक षटक्षक रिजन मध्ये चेंडूला फील्ड केले जात आहेत या बिस्मत सिंगल येते सिंगल डबल न सिंगल सिंगल न दोन्ही फलंदाजांना अकाउंट ओपन केलं आणि दोन्ही फलंदाजांना मात्र एक एक धाव करत धावपळकाबती धावा येत आहेत फक्त आणि फक्त दोन धावा संत आणि शांत सुरमा धाबाला पाहायला भेटते ती द्वारली संघाची ज्या द्वारली संघाला 40 धावेचा पल्ला गाठायचा मात्र थोडीशी शांत सुरमा दाखवली संत वाहते इंद्रायणी या प्रकारे धावसंख्या या द्वारली संघाची मैदानावरती धावांची गरज आहे 40 मात्र आतापर्यंत धावा येतात धावपळकाबती फक्त आणि फक्त दोन विभंत षटक आपण पाहतो चेंडू झाले ते षटकामध्ये चार उत्तम सालवी यांच्याकडून विकेट चा हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयाचा पारितोषिक गोलंदाजाला असणाऱ्या धावपळकाबती धाबा येतात एकूण 6 धाबा संघर्षमय क्रिकेट मैदानावरती पाहायला भेटत आहे चौथ्या पाचव्या चेंडूवरती फलंदाजाने चौका ठोकला फलंदाज होता विश्वास ज्याला विश्वासाने पहिला चेंडू खेळू काढला होता मात्र चेंडू मोठा पाठीका घेण्याचा प्रयत्न याच जबरदस्त गोलंदाजी पहिला षटक समाप्त होत आहे आणि पहिला वाजवी खेळ समाप्त होत आहे पहिल्या षटकामध्ये धाबा बनवल्यात काकडब संघासमोर खेळताना द्वारली संघानं फक्त 6 धाबा बनवल्यात समीकरण उरलंय 34 धाबीची गरज 18 चेंडू 34 धाबीची गरज आहे आता मात्र इथनं रणनीती आखावी लागेल यावेळेस मात्र द्वारली संघाच्या फलंदाजाला टीम आपण पाहतो दोघांमध्ये संवाद होत आहे एकमेकाला कानमंत्र दिला जात आहे इथनं जर त्यांना सामना जिंकायचा असेल तर त्याला मोठी साझेदारी आणि मोठी फटकेबाजी दाखवावी लागेल सामन्यामध्ये अस्तित्व तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर तुम्हाला साझेदारी आणि मोठी फटकेबाजी दाखवावी लागेल एका बाजूला काकडबळ संघाची गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे आणि त्यांनी ताकद सिद्ध केली तर किशोर मडवीनं पहिला सहा धाबा खर्च केल्यात मात्र सामना अद्याप मैदानावरती बॅलन्स आहे 18 चेंडू 34 धाबीची गरज प्रेक्षकांचा जल्लोष मैदानावरती पाहायला भेटतोय अतिशय मोठी स्पर्धा खऱ्या अर्थाने स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना आम्हाला पाहायला भेटतोय खऱ्या अर्थाने या आयोजकांचं यश या ठिकाणी पाहायला भेटतोय एवढे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये आल्यात आज अपाट संख्येनं प्रेक्षक जबरजबर मी म्हणेन 10,000 पेक्षा जास्त प्रेक्षक या मैदानावरती आहेत त्यांचं मनापासून स्वागत आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील कित्येक प्रेक्षक सामन्याला एन्जॉय करतात त्यांचे देखील आम्ही मनापासून स्वागत करतो आहे सामना बघा 18 चेंडू आणि 34 धावीची गरज यास नक्कीच आपण पाहतो आमचे प्रेक्षक वर्ग अतिशय उत्साहित आहेत कारण दोन्ही बाजूला दोन संघाच्या पाठीराखे तेवढ्या संख्येने मैदानावरती आहेत या विभागातील सर्वात मोठी नाईट स्पर्धा खऱ्या अर्थानं या विभागाचं विजय अतिशय मोठी स्पर्धा सुनील क्रिकेट संघ नेवालीपाडा आयोजित भव्यदिव्य नाईट स्पर्धा आम्हाला पाहायला भेटते दुसरा षटक गोलंदाज संदीप पवार पहिला चेंडू बिग विकेट या वीस मात्र फलंदाज वाद होतो फलंदाज मनोज बॅक टू द पवलियन बघा या ठिकाणी बाद होणारा फलंदाज मनोज मात्र कानमंत देतो नवीन फलंदाजाला की तुला कशा प्रकारे क्रिकेट दाखवायचं आहे तुला कशा प्रकारे खेळ करायचा आहे सामना द्वारली संघाला जिंकायचा असेल तर त्यांना रणनीती बनावी लागेल एका बाजूनं डावपेच आखला गेला एका बाजूनं प्लॅनिंग आखली गेली काकडबाल संघाकडनं इफ यू प्लॅन फॉर सक्सेस यू विल बी गेटेड तुम्ही खेळामध्ये उपयोजना करा आणि ती अंमलात आणा तुम्हाला यश निश्चित लाभेल आणि याच प्रकारे आपण पाहतोय उपयोजना केली आणि ती आपण पाहतोय या संघानं एक डावपेच आखला गेला आहे आणि त्या डावपेचामध्ये या ठिकाणी फलंदाज अडकला मनोज धापलकी धाबा आपण पाहतो एकूण धाबा येतात सहा 34 धाबीची गरज 17 चेंडू 34 धाबीची गरज आहे जबरदस्त क्रिकेट दोन बलाढ्य संघामध्ये आम्हाला पाहायला भेटतोय एका बाजूला काकडबाज संघ दुसऱ्या बाजूला द्वारली संघ या मैदानावरती सामना कोण जिंकेल अतिशय मोठी लढाई या मैदानावरती नवीन फलंदाज
फ्रंटपुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न अपील अपीलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी लेग बीपचा अपील पंचाकडे केला होता मात्र पंचाने तो अपील फेटाळून लावला आणि पंच अतिशय चांगले आहेत आपण पाहतोय आणि पंचांना ज्या वेळेस लेग बीपचा अपील करत होता तेव्हा त्यांना तीन गोष्टी कडे प्रामुख्याने नजर टाकावी लागतोय लेंथ लाईन आणि आयपेटर एक्झॅक्टली चेंडू पडते कुठे आणि निघतो कुठल्या दिशेला आणि त्याची उंची किती आहे या तीन गोष्टी प्रामुख्याने पंचांना पाहाव्या लागतात मात्र हा चेंडू लक्ष्यांच्या बाहेर होता पंचांनी नो डाऊट घोषित केला आहे बॅटचा प्रेस ओपन करतो मोठा फटका या बेस मध्ये चेंडू स्टेट ऑन दी लॉन्ग ऑन एकदा पुन्हा दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होत नाही धाडस होत नाही हिंमत मात्र होत नाही मैदानावरती दबाव पहा किती अतिशय शोरशराबा मला पाहायला भेटतो प्रेक्षकांचा मात्र प्रत्येक धाबेच्या मागे अतिशय उत्साह पाहायला भेटतोय चौकर षटकराच्या मागे प्रेक्षकांचा आनंद पाहायला भेटतोय डबल की धाबा येतो तिकून सात सात धाबा धाबकवती त्यात समीकरण बदलला 33 धाबेची गरज आहे षटक क्रमांक दुसरे सूर्य आपण बरोबर आतापर्यंत चेंडू फेकल्यात तीन आणि धाबा कसे गेलेत फक्त एक बघा अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली गोलंदाज संदीप पवार गोलंदाजच्या भरती आहे ज्या संदीप पवारनं सामन्यामध्ये मजबूत स्थिती निर्माण केली आहे खास करून किशोर मडबी ज्या किशोर मडबीनं पहिला पाबत सर्कलमध्ये दमदार गोलंदाजी दाखवली विष ओकणारी गोलंदाजी या किशोर मडबीनं केली मैदानावरती चेंडू पॅडवरती अपील अपीलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी आम्हाला पाहायला भेटतोय अजून एक धाव लेगबॅकच्या स्वरूपामध्ये येते एक एक धाव पण महत्वाची आहे एक एक धाव मात्र दोन्ही संघाला तेवढंच महत्व देऊ शकाल कारण एक एक धाव ही क्रिकेटमध्ये फार महत्वाची आहे त्यामुळे दोन्ही संघाला क्रिकेटमध्ये एक एक धाबेला महत्व द्यावं लागेल सामना महत्वाचा आहे दोन्ही संघनायकाच्या तिरप्या नजरा आता आमच्या ट्रॉफीवरती असतील मात्र सामना जिंकेल तो संघनायक ट्रॉफीला उचलू शकेल हिरोईन पेक्षा कितीतरी पटीनं सुंदर असलेल्या ट्रॉफ्या ज्या ऐश्वर्य रायला देखील मागे टाकू शकतील अशा चमचमणाऱ्या ट्रॉफ्या आमच्या मंचा समोर आहेत मात्र या ट्रॉफीचा हकदार कोण होणार याचं उत्तर अद्याप आपण पाहतोय धाबा चढत 8-32 धाबेची गरज प्रत्येक चेंडू फ्रंटफुटला जाऊन शपल होण्याचा प्रयत्न करतात मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळत नाहीये इतकी मोठा फटका येत नाहीये मात्र दबाव आणि दबाव आणि दबाव फक्त आणि फक्त दबाव या ठिकाणी द्वारली संघाच्या फलंदाजाबाबतीत सुरुवात त्यांची कमजोर झाली त्यामुळे त्या संघाबाबतीत दबाव आला आणि आतापर्यंत दबावाला बळी पडलात दबावानं खेळ केला तर तुम्हाला सामना जिंकणं पार कठीण आहे एकेरी दिवसाकडे तुमचा सामना जिंकता तुम्हाला येणार नाहीये प्रत्येक चेंडूमागे तुम्हाला एकाच एक षटकामध्ये एकाच दोन षटकार एकाच दोन चौकार दाखवावे लागतील तरच तुम्ही सामन्यामध्ये शिरकाव करू शकाल एकेरी दिवसांकडे काहीच फरक पडणार नाही ती काकडबत संघाला काकडबत संघ मजबूत स्थिती प्राप्त करताना आतापर्यंत धावा झाला स्कोर मजान 9 रन लॉस ऑफ 1 विकेट कोलपेटाचा चेंडू जबरदस्त गोलंदाजी अतिशय उत्साह जबरदस्त प्रतिसाद त्यांच्या पाठीराख्यांचा दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि दोन षटकांमध्ये द्वारली संघाने धाबा बनल्या फक्त आणि फक्त 9 धाबा समीकरण बदललंय वेळ बदलली धाबांची गरज 31 धाबांची गरज तो प्रेक्षक बघा किती संख्येने मैदानावरती आहेत तुम्हाला माहिती आहे प्रेक्षकांचे किती प्रकार आहेत प्रेक्षकांचे तीन प्रकार हौशे नवशे आणि गवशे अशा तीन प्रकारचे प्रेक्षक नेहमीच क्रिकेटमध्ये असतात तुम्हाला हौशी प्रेक्षक सीमारेखेचे जबर पाहायला भेटतील नवशी प्रेक्षक तुम्हाला थोडे दूरभर पाहायला भेटतील आणि गौशी प्रेक्षक तुम्हाला कुठे पाहायला भेटतील तर या नाईट स्पर्धेमध्ये दूरभर बसलेले पीने वाले को मौका चाहिए इस मैदान में कुछ खोना चाहिए क्योंकि राम के युग में पीते थे दूध कृष्ण के युग में पीते थे घी और आज की कलयुग में पीते है दारू फुकट में मिले तो दबा दबा के पिया नक्की जसं आमचा एका प्रेक्षकाने आम्हाला सांगितलं होतं की दारू पिल्याने नशा चढतोय नशा चढल्याने मेहनत वाढतोय मेहनत केल्याने पैसा मिळतो आणि पैसा आल्याने इज्जत वाढतोय तर तुम्हाला इज्जत कमवायची असेल तर तुम्हाला दारू पिणं फार महत्वाचं आहे असं आम्हाला एका प्रेक्षकाने सांगितलं याच निश्चित सामना अतिशय इंजॉय करतात आमचे प्रेक्षक वर्ग मैदानावरती बघा फार संख्येने प्रेक्षक वर्गात अतिशय आनंद पाहायला भेटतोय तर आपण पाहतो 9 धाबा धाबडकावती आल्या धाबांची गरज 31
जबरदस्त क्रिकेट मैदान मध्य पाहायला भेटतोय. दोन संघ एकमेका समोर आहेत, एकमेका समोर खेळताना सामना कोण जिंकेल. 12 चेंडू 31 धावा फार अवघड मागत नाहीया, कारण क्रिकेट मध्ये आम्ही 6 चेंडू मध्ये 36 धावा बनताना पाहिला, 6 चेंडू मध्ये आम्ही 38 धावा बनताना पाहिला आणि 6 चेंडू मध्ये आम्ही 42 धावा बनताना पाहिल्यात. त्यामुळे हा क्रिकेट सुख दुःखाने भरलेला क्रिकेट आहे. सुख दुःखाची चव क्रिकेट मध्ये प्रत्येक संघाला चाकावी लागते. चेंडू उरलेत 12 आणि फक्त 31 धावेची गरज. नक्कीच विकेटच्या हॅट्रिकसाठी तब्बल 4000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. टोटल एकूण 4000 रुपयाचं पारितोषिक, कारण बक्षीस पार सन्मान्य प्रमोद पाटील या ठिकाणी अंबरनाथच्या आमच्या ठिकाणी शुभ आगमन होते, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. या साहेब आमच्या अतिथी कक्षामध्ये आहे, आपलं देखील स्वागत आहे. अतिशय मोठी स्पर्धा मैदानावरती आमचे प्रेक्षक वर्ग सामन्याला एन्जॉय करतात. अतिशय मोठी स्पर्धा, जबरदस्त क्रिकेट, सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना मैदानावरती आहे. एका बाजूला काकडबद संघ ज्यानं फर्स्ट सेक्शन मध्ये फलंदाजी करताना 39 धावा ठोकल्या आणि 40 धावेचा पल्ला गाठताना कमजोर फलंदाजी दारली संघाने दाखवली. आता मात्र येणारे 12 चेंडू 31 धावेची गरज. नक्कीच साहिल फुलेरे यांच्याकडनं बक्षीस लागले. एकूणनाथ चौकार षटकारांच्या हॅट्रिकसाठी 10000 रुपयाचं पारितोषिक. एका बाजूला विकेट हॅट्रिकसाठी 4000 रुपये आणि एका बाजूला षटकार चौकार हॅट्रिकसाठी तब्बल 10000 रुपये. बघा नाईट स्पर्धा अतिशय महत्वाची आहे, रातोरात लखपती बनवणारी स्पर्धा या मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. गोलंदाज तयार, तिसरा षटक, धावांची गरज 31. पहिला चेंडू लाभ करतोय जज केला शतकाकडे, चिडिया चीम गई खेत में, अजून एक फलंदाज बाद. आमच्या अतिथी कक्षामध्ये आमच्या अनिल पाहिले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय अनिल पाहिले यांचं देखील शुभ आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत आहे आमच्या अतिथी कक्षामध्ये. बघा स्पर्धा पार पडली मैदानावरती, पाठिंबा आमच्या प्रेक्षकांचा तेवढाच पाठिंबा आमच्या मान्यवरांचा आम्हाला लाभलाय, त्यामुळे आपण स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी पार करत होता. आज शेवटची रात्र, नक्कीच आपण पाहतो आजची रात्र कोणाला रडबेल, आजची रात्र कोणाला हसबेल, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण विजयाचा आनंद साजरा करणार आणि आजच्या रात्रीमध्ये कोण दुःखाचं पराभवाचं दुःख लपवणार. बघा येणारे चेंडू असतील या मैदानावरती 11 आणि धावांची गरज 31. 31 धावांची गरज मैदानावरती. संघर्ष केला जात आहे, एका बाजून आपण पाहतोय या दारली संघाकडनं. दारली संघ मात्र बॅकफुट वरती पाहायला भेटतोय, कारण दारली संघानं सुरुवात कमजोर केली. या दारली संघाला धावांची गरज आहे. एकही फलंदाज चांगलं क्रिकेट दाखवत नाहीये, एकही फलंदाज टिकून खेळ करत नाहीये, एकही फलंदाज मोठे फटके दाखवत नाहीये. जिम्मेदारी कोणी घेत नाहीये, कारण जिम्मेदारी निभवणं हे कठीण कार्य आणि जिम्मेदारी ढकलणं हे अतिशय सोपं कार्य. आतापर्यंत दारली संघाने तेच केलाय. चेंडू या बीस मात्र आम्ही नक्कीच पंचांचा इशाऱ्याची वाट पाहू. आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर सिग्नल फायर्ड, अतिरिक्त धाबा भरतात. धावसंख्या आता मात्र पाहायला भेटते ती 10 धाबा झाल्या. 30 धाबीची गरज येणाऱ्या चेंडू मध्ये, येणारे चेंडू असतील आतापर्यंत आपण पाहतोय 11 चेंडू आणि 30 धाबीची गरज मैदानावरती. 10 धाबा आतापर्यंत धावपडकावरती लागल्यात. गोलंदाज तयार, तिसरा षटक मार्गस्थ, चेंडू फाटाफटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू कुठल्या स्पटपती पडला, पडल्यानंतर टेकअप झालाय, फलंदाज कट करण्याचा प्रयत्न दाखवत होता, चेंडू बॅटचा संपर्क नाही. एका बाजूला गुणवत्त सादर केली या काकडबद संघाच्या गोलंदाजीनं, दुसऱ्या बाजूला आपली फलंदाजी सिद्ध करता येत नाहीये. जी त्यांची ताकद या दारली संघाची, ती ताकद त्यांना सिद्ध करता येत नाहीये. अतिशय चांगलं क्रिकेट, एक जबरदस्त परफॉर्मन्स, बॉलिंग परफॉर्मन्स आम्हाला दारली संघाकडनं या ठिकाणी काकडबद संघाकडनं पाहायला भेटला. गोलंदाज तयार, चेंडू मना बडका बडका होतोय, शॉट लाईक दॅट. या बीस मध्ये चेंडू स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये आहे. फक्त सिंगल, एक धावेचा दुजोरा, सिंगल डबल न काम चालणार नाहीये. एकी दिवसांकडे सामना जिंकणार नाहीये. बिना हवासी क्या फुलकी लेंगे, जब तक बारिश ना हो और इक्का दुक्का से दारली टीम क्या मुकाबला जीत पाएगी, जब तक चौके छक्के ना हो. चौके छक्के तुम्ही मारले नाही तर तुम्हाला सामना जिंकणं फार कठीण आहे.
सामना बघा किती क्लोज आहे मैदान वरती एका बाजूला संघर्ष केला जातो आहे 11 धावा आले आहेत आणि आता मात्र 29 धावांची गरज आहे अतिशय टप्पाट सामना मैदान वरती दोन संघामध्ये प्रयत्न दुसरी धाव घेताना कंप्लीट के लिए जबरदस्त रनिंग गुडबीन द विकेट यावेळेस मात्र आपण पाहतो जबरदस्त सामना मैदान वरती पाहायला भेटतोय कारण धावांची गरज जितना आपण पाहतो दोन धाबा आल्यात एकूण धाबा होत धाबडकाबा 3-13 धाबा धाबांची गरज 27 बघा 27 धाबीची गरज येणार आहे चेंडूमध्ये आतापर्यंत षटकामध्ये चेंडू झाल्यात एकूण 4 चेंडू झाल्यात षटकातील 2 चेंडू बाकी असतील 8 चेंडू 27 धाबीची गरज आठ चेंडू 27 धाबीची गरज काकडबे संघ सामन्यामध्ये मजबूत स्थिती निर्माण करत आहे उलटा चेंडू फायदा होऊ शकला नाही चेंडू पंचांचा सिग्नल नो बॉल यास निश्चित पंचांचा सिग्नल नो बॉल अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन तुम्हाला पंचांचा निर्णय मान्य करावा लागणार आहे आपण पाहतो एकूण धावा होत्या 14 धावा 26 धावीची गरज येणार आहे 8 चेंडूमध्ये 26 धावीची गरज येणार आहे 2 चेंडू या षटकातील एकाच चौकार एकाच षटकार सामन्याचं चित्र बदलू शकाल या मैदानावरती बाल एका बाजूला होत आहे द्वारली संघ मैदानावरती संघर्ष करतोय बॅटचा पैसा बघतो मराठा स्किलिंग शॉट टेकिंग अप बॉल गॉज ऑन अंपायर सिग्नल व्हेरी सुपर स्ट्रोक बॉल गॉज ऑन फॉर रन जसं की आपण पाहतो 18 धावा मी मगाशीच वक्तव्य केलं की एकाच चौकार एकाच षटकार सामन्याचं चित्र बदलू शकेल 18 धावा झाल्यात 7 चेंडू 22 धावीची गरज शेवटचा चेंडू फार महत्वाचा या चेंडूवरती षटकार आला तर द्वारली संघ सामन्यामध्ये कमबॅक करू शकेल या चेंडूवरती फलंदाज बाद झाला तर सामन्यामध्ये मजबूत पकड काकडबा संघ करू शकेल दबाव बघा किती दबाव आहे सामना तेवढाच मजबूत आहे मैदानावरती कारण क्रिकेट खेळ इतका सोपा नाहीये जो आपण पाहतो आमचे प्रेक्षक वर्ग पाहतात मात्र एवढा सोपा खेळ नाहीये तो सहजतेने खेळावा इतका सोपा खेळ नाहीये क्रिकेट खेळ नाही दोस्तों बच्चों का इसमें तेल निकलता है अच्छा चोगा यावेळेस मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता चेडू बिटकॉन होतो आहे स्टेट ऑन दी डीप लॉन शेतक चेतावणी देतो आहे दुसऱ्या धाबेचा प्रयत्न रिक्स उठवली आहे दोन धाबा कंप्लीट जबरदस्त रनिंग गुड इन द विकेट हाय रिक्स अँड हाय प्रॉफिट अकाउंटिंगचा नियम आहे तुम्ही रिक्स घ्या आणि जास्त प्रॉफिट मिळवा हा सेल्स मार्केटचा नियम आहे रिक्स उठवली दोन धाबा कंप्लीट शेवटच्या षटकामध्ये 20 धाबेची गरज संगीत आपण पाहतो प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवलं जात आहे थँक यू डीजे मास्टर आपल्या देखील स्वागत आहे शांताबाई न वेड केलं कित्येक प्रेक्षकांना शांताबाई न वेड केलं शांताबाई नंतर मित्रांनो शांताराम आला आणि त्याच्यानंतर शांताबाई मेली असं संगीत आलं बघा संगीत किती वेगाने पुढे सरकलं मग आता सुरू असलेलं संगीत बाई वाड्यावर या बाई वाड्यावर नाही तर या ठिकाणी नेवाली पाड्यावर या कारण जिथे नाईट स्पर्धा फार मोठी आहे यास निश्चित आपण पाहतो सामना फार मोठा आहे मैदानावरती प्रेक्षक वर्ग सामन्याला एन्जॉय करतात
सामना बिग पार्ट मैदान मध्य शेवट षटक सामन चित्र शेवट षटका मध्य गोलंदाजा वरती विश्वास ज्या षटका मध्य विस्थापित की गरज कारण पहतो शेवट षटक फार महत्वाचं आहे। शेवट षटक 50,000 रुपयाचं आहे कारण हा सामना जिंकला तर तुम्ही 50,000 रुपयाचं किमान मानकरी होऊ शकाल आणि या ट्रॉफीचं मानकरी। त्यामुळे हा षटक 50,000 रुपयाचं आहे आणि या षटका मध्ये 20 धावांची गरज या दारली संघाला। एका बाजूला आपण पाहतो काकडबस संघाच्या गोलंदाजाच्या हातामध्ये काकडबस संघाचं भवितव्य, दुसऱ्या बाजूला द्वारली संघाच्या या दोन फलंदाच्या हातामध्ये भविष्य। ते या सामन्याचं सामना कोण जिंकेल जबरदस्त सामना दोन्ही फलंदाजाबद्दल विश्वास आहे गोलंदाजाबद्दल विश्वास आहे। संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, लोग आज भी पुत्र पत्थर को क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता। या भरोशाच्या दुनियामध्ये आपण पाहतो आज कलियुगाची दुनिया आहे, या कलियुगामध्ये आज भरोसा कोणावरती नाहीये। मात्र शेवटच्या षटकामध्ये हा गोलंदाज आपल्या संघाला जीवन याकडे विजय मिळवून देईल का की या फलंदाज 20 धावा बनवतील। पहिला चेंडू फ्रंटफुटला जाऊन जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त सिंगल, 5 चेंडू 19 धावांची गरज, 5 चेंडू 19 धावांची गरज आहे। कंपल्सरी तुम्हाला चेसिंग करायचे आहेत, या स्पर्धेतील नियम आहे भीतन कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे। तर मी प्रेक्षकांना विनंती करेन आपण एंट्री वरती कोणी उभे राहू नका, जे प्रेक्षक प्रेक्षक आमचे खेळाडू असतील तुम्ही एंट्री वरती कोणी उभे राहू नका कारण स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे, अंतिम क्षणामध्ये पोहोचली आहे। त्यामुळे मान्यवर 5 संघाने येत आहेत आमच्या मंचावरती। आजपर्यंत शेवटची रात्र याचसाठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड बाबा, शेवटचा क्षण शेवटची मांदी या ठिकाणी आपण पाहतोय। शेवटचा मात्र सामना आहे, थोड्या वेळानंतर सेमी फायनल आणि पाण्याचे सामने आम्हाला पाहायला भेटणार आहे। प्रल्हाद साळवी यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजाला। काकडबस संघ आपण लक्ष द्या, प्रेक्षक कुठल्या प्रकारच्या आतमध्ये आले तर तुम्हाला पॅरलाइज केलं जाईल। पहिला चेंडू बिग विकेट फलंदाज बाद 4 चेंडू 19 धावांची गरज। विकेट नाही आहे, दाट चेंडू आपण पाहतो, जबरदस्त संगीत शांत झाली आणि चालू झाली। मात्र आता मार्केटमध्ये कांताबाय आले, नक्कीच आम्ही ऐकलं एक संगीत कांताबाय। मात्र आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग जर या ठिकाणी काकडबा संघ संघनायक आपण लक्ष केंद्रित करा, जर आपला कुठला प्रेक्षक आतमध्ये आला तर तुमच्या संघाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल। काकडबा संघाचा संघनायक आपण लक्ष केंद्रित करा, किशोर मडवी कारण स्पर्धा पार पडूया आपल्याला माहिती आहे। 4 चेंडू 19 धावांची गरज मैदानावरती, अतिशय मोठा सामना मैदानावरती आहे। शिगेला आपण पाहतो प्रेक्षकांच्या चर्चेला उदाहरण आलंय, सामना जिंकतो सागर बारकू साळवी याच्याकडे 1,000 रुपयाचं पारितोषिक। आता हा चेंडू हवेमध्ये फलंदाज बाद, सामना काकडबस संघाच्या बाजूला झुकतोय। तर 4 चेंडू आता धावांची गरज असेल मैदानामध्ये, आपण पाहतो 19 धावांची गरज, 4 चेंडू 19 धावांची गरज मैदानावरती। येणारा चेंडू षटकार टोकाला गेल, या षटकारानं सामन्यामध्ये कमबॅक करू शकतील मैदानावरती। येणारा फलंदाज नवीन फलंदाज दबाव बघा या फलंदाजाबरती असणार आहे। सुरुवातीपासून द्वारली संघाच्या फलंदाजाने दबाव घेतला आणि तोच दबाव आतापर्यंत त्यांच्यावरती कायम राहिलाय। त्यामुळे आपण पाहतोय सामना अतिशय मजबूत स्थितीमध्ये आणला काकडबस संघाच्या गोलंदाजानं। जबरदस्त गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण आम्हाला पाहायला भेटलं तर गोलंदाजाची साथ आणि क्षेत्ररक्षकाची साथ करू पराभवावरती मात। मग अतिशय चांगले गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण
हा चेंडू फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सामना बघा काकडवा संघाच्या बाजूला झुकलाय. तीन चेंडू तीन षटकार मारले तरी द्वारी संघ सामना जिंकू शकणार नाहीये. सामना या ठिकाणी एकतर्फा होताना पाहायला भेटतोय. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. सामना एकतर्फा मैदानामध्ये आपण पाहतोय. आमचे प्रेक्षक या ठिकाणी पाच संख्य काकरबस संघ अतिशय जवळचा संघ आहे त्यामुळे त्यांचे पाठीरागे फार संख्येने मैदानावरती आहेत. नक्कीच जोरदार जल्लोष करतात. मात्र यावेळी चेंडू आबेमध्ये जज केला फलंदाज बाद सामना पूर्णपणे काकडबस संघाच्या बाजूला. काकडबा संघाचा संघनायक या ठिकाणी किशोर मडवी आपण लक्ष द्या. जर आपला सामना जिंकला तर कोणता खिलाडू मैदानामध्ये आला तर तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पॅनल्टी दिली जाईल. लक्ष द्या कारण काकडबा संघ फार मोठा संघ आहे ज्यानं या वर्षी अतिशय मोठं क्रिकेट दाखवलंय. कित्येक क्रिकेटचे मैदान गाजवणारा काकडबा संघ हा मैदान देखील गाजवतोय आणि त्यांच्या प्रेक्षकांची मनं जिंकतोय. प्रेक्षकांना स्वप्न राखलं होतं या चमचम त्या ट्रॉफीला हात घालायचं आणि त्यांचं स्वप्न या काकडबा संघानं पूर्ण केलंय. या निश्चित आपण पाहतो काकडबा संघाच्या पाठीराखाने स्वप्न राखलं होतं या स्पर्धेमध्ये चांगले ट्रॉफीला हात घालण्याचं आणि त्यांचं स्वप्न त्यांच्या संघाने साकारलंय. अप्रतिम क्रिकेट सादर केला या काकडबा संघानं. सामना एकतर्फा झालाय बघा. मात्र यावेळी चेंडूला भिडकावून देतोय. तोपर्यंत फक्त सिंगल येणार. सामना एकतर्फा किंवा तो वॉचिंग वन साइड मॅच. काकडबा संघाच्या बाजूला सामना एकतर्फा. निश्चित प्रेक्षकांना विनंती असेल जर तुम्ही आतमध्ये गेला तर काकडबा संघाला पुढच्या मॅच मध्ये पॅनल्टी लागेल. त्यामुळे कुठल्या प्रकारचं कृत्य तुम्ही घडवू नका. तुम्ही चांगली साथ आम्हाला दिली या आणि अशीच साथ शेवटपर्यंत तुम्ही द्या. नक्की स्पर्धा यशस्वीरित्या पार पडेल. शेवटचा चेंडू औपचारिकता मैदानावरती. सामना जिंकलाय काकडबा संघ सुपर फोर मध्ये कॉली पार. तर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी होता ज्यानं जबरदस्त फलंदाजी दाखवली तब्बल 7 धावा आणि गोलंदाजीतून पहिला पाबा षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केला आणि 1 विकेट अशी त्याची कामगिरी. महेश मडवी मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरत आहे. तर महेश मडवी मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरत आहे. या महेश मडवी आपण मंचामध्ये आपलं स्वागत केलं जाईल अतिथी कक्षामध्ये. राजेश पाटील यांना विनंती करून आपण आपल्या शुभास खेळाडूला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. तसेच हरेश दूधकर आपल्याला यायचंय. मॅच जिंकल्याबद्दल आपल्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आलाय. हरेश आपण यायचंय. तर याच दरम्यान आपण म्हणजे आमच्या अधिकक्षामध्ये आमचे माननीय अंबरनाथ तालुकाचे आमचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीच्या अंबरनाथ तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय राजेश पाटील साहेब यांनी उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. मी राजेश भोईर यांना विनंती करूया. आपण आपल्या शुभास राजेश पाटील साहेबांचं आपण स्वागत करावं.